शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे पण एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा ना भूतो ना भविष्यती असाच हा दौरा होणार असं उदय सामंत यांनी म्हटलंय एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याची तयारी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम करणारी मंडळी काम करत आहेत शिवसेनेच्या तिन्ही दौरांचा मी साक्षीदार दौरा आहे पण हा दौरा वेगळा आहे सगळे सज्ज झाले आहेत त्यांच्या स्वागतासाठी तयार आहेत एक वेगळंच उत्साहाचं वातावरण आहे तर समस्त देशाचे लोक दखल घेतील असा हा दौरा होणार आहे असंही उदय सामंत यांनी म्हटलं शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलंय आदित्य ठाकरे यांच्याकडे एक टीम आहे जी त्यांना खोट कसं बोलायचं हे शिकवते मुंबईचा पैसा कुणी लुटला हे सर्व जनतेला माहीत आहे आपल्याला ठाकरे फॅमिलीबद्दल आदर असल्याने त्यांच्या विरोधात काही बोलत नाही पण मंत्र्यांकडून किती पैसे मागितले ज्यांनी नाही दिले त्यांना कसं मंत्रिपदापासून काढलं हे आम्हाला माहीत आहे त्यामुळे अशा खोके बहादरांनी बोलू नये शेवटी नैतिकता असते आणि नैतिकता ज्या वेळेला सोडली जाते त्यावेळी लोकांचा संयमाचा बांध तुटतो तो तुटू नये यासाठी शांत राहा नाहीतर त्यांच्या अनेक गोष्टी जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाहीत याआधी ते ठाकरे महाराष्ट्रामध्ये कुठे आहेत हे कुणालाच माहित नसल्याचा टोला सुद्धा केसरकर शिंदे भाजप युती सरकार पाय उतार करण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजेच महाविकास आघाडी एकत्र येऊन राज्यभरात सभा घेतेय महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेची सुरुवात संभाजी नगरातून झाली होती आता मे महिन्यात पुण्यात ही सभा होणार आहे या सभेच्या नियोजनासाठी शनिवारी महाविकास आघाडीच्या पुणे शहरातील नेत्यांची बैठक झाली आहे चौदा मे ला ही सभा होणार असून पुणे शहरातील नानापेठेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात ही सभा घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीकडून घेण्यात आलाय महाविकास आघाडीच्या सभेसाठी कुठलाही मानपान होणार नाहीये आम्ही सगळे एकाच प्लॅटफॉर्मवर असू असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि अरविंद शिंदे यांनी केलंय क्रिकेट बुकी म्हणून ओळख असलेल्या अनिल जयसिंघांनी याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीच्या युनिटनं ताब्यात घेतलंय त्याच्यावर दहा हजार कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समावेश असल्याचा आरोप आहे ईडीने मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यातून जयसिंघानी याला ताब्यात घेतलंय महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटीच्या कथित लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातही अनिल हा सह आरोपी असून त्याला अहमदाबाद मध्ये इडी युनिटनं अटक केली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेजपूर हवाई अड्ड्यावरून सुखोई थाटी एम के आय या लढाऊ विमानानं उड्डाण केलंय यावेळी राष्ट्रपती हवाई दलाच्या गणवेशात दिसून आल्या भारतीय त्रिदलाच्या प्रमुख या नात्यानं त्यांना यावेळी गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं तसंच सैन्याची शक्ती शस्त्र आणि धोरणांची सुद्धा माहिती देण्यात आली त्यानंतर त्यांनी सुखोई थर्टी एम के आय या लढाऊ विमानानं हिमाचल प्रदेशाकडे उड्डाण केलं तर भारत आणि चीन मध्ये सध्या अरुणाचल प्रदेशवरून वाद सुरू आहे अशातच राष्ट्रपती मुर्मू यांनी केलेल्या सुखोई लढाऊ विमानाच्या उड्डाणामुळे भारत हा ताकदवर देश असल्याचा संदेश जगासमोर आला आहे तेजपूर हवाई अड्डा चार देशांपासून भारताचे संरक्षण करतो ज्यात चीन म्यानमार बांगलादेश आणि भूतान या देशांचा समावेश आहे